मित्रो नमस्कार, तुम्ही पाहता अकाल डिझीनाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी। गेले काही दिवस ज्या विषयासंदर्भात महाराष्ट्र पेटला आहे असं आपण म्हणू शकतो, तो विषय आहे हिंदू धर्मावर होणारं आक्रमण म्हणा, धार्मिक आक्रमण म्हणा, किंवा धर्मांतर, लव जिहाद, लँड जिहाद, हे जे काही मुद्दे त्या अनुषंगाने येत आहेत आणि त्यात माझा हिंदू बांधव जो पोळला जातोय, त्या संदर्भात मला असं वाटलं की काही या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी बोलूया, काही नेत्यांशी बोलूया जे ह्या सगळ्या चळवळीचं नेतृत्व करतायत, या चळवळीचं नियोजन करतायत। मी आज तुमच्यासमोर ज्या व्यक्तीशी गप्पा टप्पा करणार आहे किंवा चर्चा करणार आहे एक दोन मुद्द्यांवर, त्यात हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष विक्रमजी पावसकर, आज मी त्यांना भेटायला स्पेशली मुंबईवरून कराडला आलोय आणि त्यांच्याशी चर्चा करताना मला माझ्या मनात ज्या काही शंका आहेत, जे काही प्रश्न आहेत या सगळ्या विषयांसंदर्भात उपस्थित झालेले, त्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर विक्रमजी, आकार डिजीनाईन आणि आमच्या संपूर्ण आकार परिवारातर्फे तुमचं स्वागत आणि सविनय नमस्कार तुम्हाला। आपल्या चर्चेला सुरुवात करताना मला सर्वात आधी तुम्हाला हा विषय, हा प्रश्न विचारावासा वाटतोय की गेले काही दिवस म्हणजे हिंदू हा शतकानुशतक मार खात आलाय तसं पाहायला गेलं तर, हे प्रमाण अलीकडे वाढलेलं दिसतं आणि बऱ्याच अंशी आपण राजकारणातही पाहतो, समाजकारणातही पाहतो की आपल्या धर्मावर आक्रमण होत चालली आणि मोठ्या प्रमाणात होत आहेत। म्हणजे पूर्वी अशी लपून छपून केली जायची, आज उघडपणे आणि मोठ्या बहुसंख्येने मास कन्वर्जन वगैरे जे प्रकार सुरू आहेत, म्हणजे मिशनऱ्यांकडून असतील, हे जे आपले जिहादी बांधव आहेत त्यांच्याकडून असतील, तर तुम्ही या क्षेत्रात काम करताय, मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की हे जे काही चाललंय त्याला पायबंद बसावा किंवा ह्याच्या मागची एकूण जी पार्श्वभूमी आहे, जे तुम्ही जे आंदोलन उभं केलंय, तर हे कसं चाललंय आंदोलन किंवा त्याच्या मागची मूळ संकल्पना काय, हे तुम्हाला का करावं असं वाटलं, किंवा तुम्ही जेव्हा तुमच्या धर्मावर आक्रमण होतं हे तुम्हाला जाणवलं तर पेटून उठलात तुम्ही आणि हे सगळं करायला लागलात। मी माझ्या पद्धतीने जनजागृतीचा प्रयत्न करतोय, आपण समविचारी आहोत पण आपले मार्ग भिन्न आहेत, तुम्ही आज मैदानात रस्त्यावर उतरून काम करताय, मला तुमच्याकडून आवडेल जाणून घ्यायला की हे नेमकं संकल्पना काय तुमच्या आंदोलनाची। अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हे हिंदू गर्जना मोर्चे चालू आहेत, तर त्यात प्रामुख्यानं धर्मांतरण बंदी कायदा व्हावा, त्याचबरोबर लव जिहादवर कडक कायदा व्हावा आणि गोहत्याबंदी कायदा 2014 ते 2019 काळात जे सरकार होतं त्यांनी ऑलरेडी केला परंतु कडक नाही केला। गोहत्याबंदी कायदा आहे परंतु त्याला बऱ्याच गोष्टी पळवाटा त्यामध्ये आहेत। तर धर्मांतरण हे जे अखंड भारतामध्ये चालू आहे ते मला असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं चालू आहे ते एकदम भयानक आहे। जर आपण विचार केला तर उत्तर भारतामध्ये जर गेलो आपण तर उत्तर भारतामध्ये कुटुंबाच्या कुटुंब हे ख्रिश्चन धर्मात गेलेले आहेत, मग त्यामध्ये त्यांना पैशाचा आमिष असेल किंवा दहशतीच्या माध्यमातून असेल, आणि तोच प्रकार दक्षिण भारतात पण चालू झाला, म्हणजेच पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, ह्या भागात पण मुस्लिमीकरण म्हणजे काय करतात ते लोक, एकतर त्या कुटुंबाला घर सोडून जायला भाग पाडतात किंवा त्या कुटुंबाला धर्मांतरित करतात, लव जिहादच्या माध्यमातून असेल किंवा इतर दहशतीच्या माध्यमातून असेल। आणि हे विषय अखंड भारताबरोबर महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी आता होत आहेत। म्हणजे अशी उदाहरणं मी शेकडोमध्ये देऊ शकेन की अशा पद्धतीची उदाहरणं, म्हणजे ख्रिश्चनीकरण असेल किंवा लव जिहादचे प्रकार असतील किंवा ज्या पद्धतीने ही जिहादी लोक काम करतात आणि त्यामध्ये ते वाटवण्याचं म्हणायला हरकत नाही, एक प्रकारचं षडयंत्र त्यांच्याकडे आहे। तर त्या पद्धतीनं ह्या मोर्चामध्ये असा हिंदू समाज एकत्र झाला पाहिजे आणि आपण म्हणतो ना वर्ण जाती विसरून जाऊ, हिंदू सारे एकू, अशा उद्देशानं हे सकल हिंदू समाजाचे अखंड महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात जास्त मोर्चे झाले आणि मोर्चाचं प्रमाण यासाठीच जास्त झालं की प्रत्येकाला काही ना काहीतरी त्या विषयाची जळ बसलेली आहे। म्हणजे मग असे आपण म्हणला की लँड जिहाद, तर बऱ्याच ठिकाणी असे आहेत की विभाग असे आहेत की त्या विभागात पूर्वी हिंदू घटक मोठ्या प्रमाणात राहत होते परंतु आता
वस्त्याच्या वस्त्या आता तिथं निका मोकळ्या झाल्यात आणि त्या ठिकाणी मुस्लिमीकरण झाले. त्याचबरोबर गडकोटचा जर विषय काढायचा म्हणला तर परवाचा जो विषय की प्रतापगडवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण झालं होतं आणि त्या अफजल खानाला देव करण्याचं काम ह्या काही समाजकंटकांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 30-40 हजार स्क्वेअर फूटचं अतिक्रमण होतं ते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलं. त्याच धर्तीवर विशाळगडला जर आपण कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की 150 कुटुंब त्या ठिकाणी राहतात आणि एक साधारण 20 वर्षापूर्वी तिथं लोकसंख्या साधारण 125 होती. आता जवळजवळ 950 ही लोकवस्ती आहे आणि मुस्लिम समाजाची. तर त्यामध्ये दर्गा पण त्या ठिकाणी होता साधारण 40 स्क्वेअर फूटचा, तो आता जवळजवळ आहे 4000 स्क्वेअर फूटचा. अशा पद्धतीने लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, ख्रिश्चन मिशनरींकडून धर्मांतरण असेल, या आघात आपल्या हिंदू समाजावर होत आहेत आणि याचा प्रत्येक जण बळी पडत आहे. त्यामुळं हा हिंदू गर्जना म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचे या विभागातून उठाव झाला, पश्चिम महाराष्ट्रातून असेल, महाराष्ट्रातून असेल. आणि त्या उठावाचं फलित म्हणजे सर्व हिंदू समाज एकत्रित झाला. आपल्या देशाचं नाव आपण हिंदुस्थान असं म्हणतो, त्या हिंदुस्थानातच हिंदू बहुसंख्य आहे पण हिंदूच नाडला जातोय, हिंदूंवर आक्रमण होत आहेत आणि त्यात लव जिहाद हा जो काही एक त्यांची एक एक टूल आहे त्यांच्याकडचं, हा लव जिहाद जो प्रकार आहे ना आज सामान्यांना लक्षात येत नाही. त्यांच्या मागची जी त्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे, मला वाटतं तुमचा अभ्यास आहे त्यावर, तर तुम्ही ते आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगायला पाहिजे. लव जिहाद म्हणजे हिंदू मुली म्हणजे आता विशेष करून त्यांनी टार्गेट केले ते 7वी 8वी 9वी 10वी आणि 80% टार्गेट आहे ग्रामीण भागातल्या मुली, मग ते समाज कोणताही बघत नाहीत. त्यात मला असं वाटतं पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाच्या जास्त मुली भाटवण्याचा प्रयत्न ह्या धर्मांध लोकांकडून होत आहे. लव जिहाद म्हणजे एकतर जी मुलगी वयात आलेली नसती त्या मुलीशी प्रेमसंबंध करायची आणि प्रेमसंबंध केल्यानंतर तिच्याशी एक प्रकारचं आपण म्हणतो ना शारीरिक संबंध तो ठेवायचा आणि त्याची क्लिप करायची आणि क्लिप करून तिला भीतीपोटी तू नमाज पडला पाहिजे, तू गोमांस खाल्लं पाहिजे, तुला उर्दू आलं पाहिजे आणि 18 वर्षापर्यंत ती लोक त्या पद्धतीने तिला नेत जातात. तिची मानसिकता अशी तयार करतात की भविष्यात ती कुठेही जाऊ नये आणि तिला एक प्रकारची भीती अशी दाखवते तुझ्या आई वडिलांना ही क्लिप दाखवीन किंवा मी समाजात ही क्लिप फिरवीन. मग ती मुलगी त्या मुलीला पर्याय नसतो आणि ती मुलगी शेवटी त्याच्याशी लग्न करते आणि तो एक प्रकारचा जिहाद म्हणायला हरकत नाही तो लव जिहाद. आणि त्या मुलीला एकतर त्याच्यापाशी राहिल्याशिवाय पर्याय नसतो आणि ते लग्न हे आतापर्यंत जवळजवळ 5-25 प्रकरणे ह्या महिन्याभरात आम्ही सोडवली. तर प्रत्येक ह्या जिहादी वृत्तीचे जे लोक आहेत त्यांची प्रत्येकाची लग्न ऑलरेडी झालेली आहेत आणि दुसरं तिसरं चौथंही लग्न असतं. म्हणजे आपल्या हिंदू मुलींना जेव्हा ते नेतात ते एक तर दुसरं असतं किंवा तिसरं असतं किंवा चौथं असतं लग्न. ते बाटवण्याचं प्रकार स्त्रीधन कमी करणे, हिंदू समाजातील स्त्रीधन कमी करून एक प्रकारचं नैराश्याचं वातावरण हिंदू समाजात निर्माण करणे. एखाद्या कुटुंबातून एखादी मुलगी गेली आपण लहानाची मोठी करतो गेल्यानंतर अखंड कुटुंब खाली बसून जातं ते त्या मुलीच्या आठवणीत असेल किंवा ती विचार करतात ते काय होणार. आपण एक श्रद्धा वालकरी प्रकरण टीव्हीवर आलं त्यामुळे आपल्याला माहीत झालं. अशा हजारो मुली आहेत की त्यांची तुकडे करून टाकून देण्यात आले, हजारो मुली मिसिंग आहेत. त्याचबरोबर प्रत्येक समाजाला म्हणजेच मराठा समाजाची जर मुलगी लव जिहादची शिकार झाली तर त्यांच्या धार्मिक स्थळांकडून 8 लाख रुपये दिले जातात, ब्राह्मण समाजाची केली तर 6 लाख रुपये दिले जातात, मारवाडी गुजराती समाजाची केली तर 5 लाख रुपये, इतर ओबीसी समाजाची केली किंवा राखीव समाजाची केली तर 3 लाख रुपये मानधन ठरलेलं आहे मुलांना. मुलांच्या घरामध्ये त्या जे हे धर्मांध आणि जिहादी जी मुलं असतात त्यांच्या घरामध्ये खायला नसतं परंतु त्यांच्याकडे मोबाईल 1-1.5 लाख रुपयाचा असतो, गाडी 2-2.5 लाख रुपयाची गाडी असते, कपडे अंगातील चांगले असतात. त्याचबरोबर त्या मुलीला एखाद्या हॉटेलमध्ये नेलं तर 500-1000 रुपये असेच ते खर्च करतात आणि नावं सांगताना चुकी सांगायची की आपल्यातली गणेश आहे, गणेश पाटील उदाहरणार्थ संतोष यादव, ओंकार कुलकर्णी अशी नावं सांगून कपाळाला तिळा लावणे, हातात गंडा बांधणे आणि व्हॉट्सअप फेसबुकवर चुकीची नावं आपल्यातली हिंदू धर्मातली नावं टाकून हे फसवणुकीचे प्रकार चालतात. मी तुम्हाला थांबवतो इथे.
तुम्ही आता जो पैशांचा विषय काढला की यांच्याकडे घरात खायला नसतं पण 1.5 लाखाचा मोबाईल असतो, मग हे फंडिंग होतं कुठे, कुठून यांना हे सगळं? हे फंडिंग जे आहे ते बऱ्यापैकी जे मुस्लिम राष्ट्र आहेत भारत देशाच्या सोडून जे इतर मुस्लिम राष्ट्र आहेत त्यातून फंडिंग यांना धार्मिक स्थळांना होतं. आणि त्याचबरोबर तुम्ही जर सर्वे केला तर यांच्या व्यवसायातील 10% रक्कम, एखादा व्यापारी आणि व्यापाऱ्याचा रोजचा व्यवसाय झाला 1000 रुपये आणि त्यातून फायदा त्याला झाला 500 रुपये, तर त्यातली 10% रक्कम म्हणजे 50 रुपये हा व्यापारी धार्मिक स्थळाला देतो. जशी पिग्मी पद्धत आहे, तुम्हाला माहित असेल पिग्मी पद्धत, आपण बँकेची पिग्मी लावतो, तशी पिग्मी पद्धत आहे त्यांच्याकडे. मग एखादा गाडावाला केळवाला जरी असेल, केळवाला, तर त्याला जर 100 रुपये फायदा झाला तर तो 10 रुपये दररोजची पावती फाडतो धार्मिक स्थळाला. असे कोट्यवधी रुपये ह्या धार्मिक स्थळांकडे यांच्याकडे शिल्लक आहेत आणि त्याचा वापर हा 100% लवज यासाठी केला जातो. त्याचबरोबर हे जे 2 नंबरचे व्यवसाय जर तुम्ही काढले तर मटका असेल, दारू असेल, जुगार अड्डे असतील, त्यातले जवळजवळ 80% व्यवसाय हे या जिहादी लोकांचे आहेत आणि त्यातून पण 100% फंडिंग ह्या लवज यासाठी होतं. सातारा जिल्ह्यातील पण बरीच उदाहरणं आहेत, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात बरीच उदाहरणं आहेत की अशी डोळ्यासमोर आहेत की बाबा यांच्याकडून हे फंडिंग होत आहे आणि ते बऱ्यापैकी समोर आलेलं आहे. हे जे धर्मसंकट निर्माण झालंय लव जिहादचं, त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्या हिंदू समाजाकडून जे काही प्रयत्न केले जावेत, व्यापक प्रयत्नांची गरज आहे ऍक्च्युअली, तर ते कसे केले जातील? मला असं वाटतं की हा लव जिहादवर जर आपण चर्चा करत आपण आहे तर मला असं मुलींच्या आणि महिलांचा विषय, तर पहिली गोष्ट म्हणजे धर्मजागृती ही घरातून झाली पाहिजे. आई असेल, वडील असेल आणि मुलीची मैत्रीण कोण आहे, ती कुणावर फिरते, मोबाईलमध्ये काय चॅटिंग चालतं, वर्गातील क्लासमधील तिची मैत्रीण कोण आहे, ही 100% काळजी केली पाहिजे. प्रामुख्यानं लव जिहाद ह्या प्रकरणांमध्ये मुलींचा वापर, म्हणजे जिहाद्यांकडून मुलींचा वापर जास्तीत जास्त केला जातो एक दुवा म्हणून, आणि मुलींच्या वापराच्या माध्यमातून ते लव जिहादचे ते आपल्या मुली शिकार होतात. आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकानं अशी काळजी केली पाहिजे की आपण घरामध्ये असताना आपण चर्चा करत नाही मुलींशी, बहिणीशी, आईशी, बायकोशी की लव जिहाद म्हणजे काय, धर्मांतरण म्हणजे काय, ही चर्चा होत नाही. जर अखंड महाराष्ट्राचा जर विषय म्हणायचा म्हटलं तर आपण 60% लोकांना अजून लव जिहाद म्हणजे माहीतच नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण बॉलिवूडचं उदाहरण आपण देऊ शकतो. बॉलिवूडमध्ये हे दाखवतात किंवा स्वतः ते आत्ता म्हणतो ना आपण की आत्ता त्यांनी जे लग्न केले म्हणजे शाहरुख खानचं म्हणलं तर गौरी खान, आमिर खानच्या 3 बायका झालेल्या पण हिंदूच होत्या, किरण राऊत यातलं एक उदाहरण आहे. असे बरेच म्हणजे क्रिकेटर जहीर खानची जर तुम्ही मंडळी बघितली तर मराठा समाजाची तिने केली, तर त्यामुळं हे असं आपल्या मुलींच्यात बिंबवतात की असं काही नसतं, असं होऊ शकतं. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे बॉलिवूड आहे यापासून पण आपल्या मुलींना लांब ठेवलं पाहिजे, आपण काळजी केली पाहिजे की त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत, त्या कुठं जातात, किंवा धर्म संस्कार जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की यातून आपण बाहेर पडू शकत नाही. संमोहनाचा प्रकार वगैरे आहे का याच्यामध्ये? हा 100% एखादी मुलगी त्यांनी आपल्यातली हिंदू धर्मातली पटवली तर ते तिला मशिदीत घेऊन जातात आणि मशिदीत घेऊन जाऊन तिला वशीकरण करतात, म्हणजे तंत्र मंत्र सगळं रांगारा लावणे किंवा एखादा दोरा बांधणे वशीकरण केलेला. एखादी मुलगी जर आपण सोडवायची म्हणली आणि पोलीस स्टेशनला ती मुलगी आली तर ती आई वडिलांकडे अजिबात जात नाही, ती बघत पण नाही आणि पोलिसांना ती सांगते की आई वडील मला मारून टाकतील, म्हणजे इतक्यापर्यंत ते संमोहन केलेलं असतं त्या मुलीला, म्हणजे वशीकरण म्हणायला काय हरकत नाही. हे तंत्र मंत्र जे आपण म्हणतो एक विद्या आहे आणि त्यातून ते संमोहनाचा प्रकार होतो. आजच्या प्रॅक्टिकल युगात मला असं वाटतं की हे संमोहन ते एक वेगळ्या पद्धतीने वापरतात. त्या मुलीचं सोशल स्टेटस काय किंवा तिच्या सोशल लायकिंग्स काय असतात, तिला कुठल्या गोष्टींची आवड आहे याचाही फार बारकाईने अभ्यास केला जातो. जे मला जेव्हा थोडीशी माहिती आहे म्हणून सांगतो की समजा त्या मुलीचं काहीतरी एखादं इमोशनल कुठेतरी ब्रेकअप असेल घरच्यांशी किंवा इतर काही गोष्टी, तर त्या तिच्या दुखऱ्या बाजूवरती हळूवार फुंकर मारणं हे हा एक संमोहनाचा प्रकार आहे. तिच्या घरी काय तिला कुठे त्रास होत असेल आई वडिलांचा, भावा बहिणींकडून, शिक्षणात एखाद्या वेळेस
थोडं वीक असतात काही विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यावरून टोचून बोललं जातं. दोन बहिणी चार बहिणी असतील तर मग ते घरात मुली जास्त म्हणून आई वडील थोडेसे त्रागा करत असतात. ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ते अभ्यास करून त्यांना पॅम्पर करण्याचं काम करतात. आणि मग त्या मुलीला असं वाटायला लागतं की हाच माझा सबकुच आहे, मसीहा आहे, भेटलाय मला, तोच मला पुढे माझ्या आयुष्यात सगळं. आणि हे एक प्रकारचं संमोहनच आहे. म्हणजे तुम्ही थेट वशीकरण करण्याचा जो प्रकार सांगितला हा एक वशीकरणाचा प्रकार आहे असं मला वाटतं. आणि त्या माध्यमातून हा लव जे आहे पोपावतोय भारतात. आणि तुम्ही फार उत्तम रीतीनं त्याच्या विरोधात त्याला काउंटर करण्याचं काम करताय. पण हे काम झालं आपण सामाजिक स्तरावर करतोय, ह्याला कुठेतरी कायद्याची एक भक्कम बाजू निर्माण व्हायला हवी असं वाटतं का तुम्हाला? 100% लव जिहादवर कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये झालाच पाहिजे, त्याचबरोबर अखंड भारतात झाला पाहिजे. हा कायदा होणे गरजेचा का आहे तर आत्ताचं जर प्रमाण बघितलं आपण तर एका जिल्ह्यात सरासरी दिवसाला 7 ते 10 मुली जातात, दिवसाला 7 ते 10. त्यात ग्रामीणचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये काय होतंय की आई वडील असं म्हणतात की माझी मुलगी मेली, तिच्या इकडचं पण यायचं बंद होऊन जातं. आणि त्यामुळे ती तिला पर्याय म्हणजे एकतर आत्महत्या किंवा जिहादासाठी ती प्रवृत्त करतात त्यांना, किंवा मग जसं श्रद्धा वालकरचे तुकडे केले तसे तुकडे करून टाकतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा कायदा जेव्हा ह्या कायद्याची अंमलबजावणी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपल्या ज्या हिंदूंच्या मुली आहेत त्या 100% वाचतील, काहीतरी प्रेशर ह्या जिहाद्यांवर राहील, काहीतरी प्रेशर राहील, कायद्याचा अंकुश. हा कायद्याचा अंकुश 100% त्यावर राहील. परंतु काळजी ही 100% आपल्याला इथून पुढच्या काळात पण करावी लागेल. आता तुम्ही जो कायद्याचा विषय आता तुम्ही कायद्याबद्दल बोललात त्या कायद्यात एक अशी एक जोड मला अशी द्यावीशी वाटते की ह्या मुली अवयस्क असतात, म्हणजे जेव्हा यांच्यावर हा प्रकार होतो समूहानाचा आणि त्यांना लव जियाचं एक टूल म्हणून वापरलं जातं, तर त्या सगळ्या नाबालिग असतात. नाबालिगांवर जेव्हा असे लैंगिक अत्याचार होतात किंवा इतर बाबतीत शारीरिक अत्याचार होतात तेव्हा आपल्या कायद्यात एक तरतूद आहे, त्याला आपण पोक्सो कायदा असं म्हणून, तो कायदाही तिथे इम्प्लिमेंट करता येतो. या नवीन जो कायदा येईल सरकार बनवेल तेव्हा त्याची जोड देऊन तो कायदा अजून आपण कडक करू शकतो, मजबूत करू शकतो. हे सगळे जे प्रकार सुरू असताना तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलवर काम करता, तुम्हाला कधी असा एखादा अनुभव आलाय का असा या लव जिहादच्या संदर्भात? सातारा जिल्ह्यामध्येच वाई तालुक्याचा मोर्चा झाला. मोर्चा झाल्यानंतर जवळजवळ 10-15 हजाराचा मोर्चा होता. तो 15,000 मुलं असतील, मुली असतील, महिला असतील यांपर्यंत हा विषय पोचला. पोचल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतरच पसरणी भाग जो आहे वाई तालुक्यामध्ये त्या भागातून एक 35 ते 40 वर्षाचे एक ग्रस्त मुस्लिम ग्रस्त एका 8वीच्या मुलीला शाळेच्या गणवेशात डबल शीट बसवून पाचगणीच्या दिशेने चालला होता. आपल्या त्या कार्यकर्त्यांनी बघितलं की हा थोडंसं काहीतरी वेगळं दिसतंय, त्याचा अटकाव केला, त्याला थांबवलं. थांबवल्यानंतर दादा कुठं चाललाय तुम्ही? नाही म्हटलं माझी मैत्रीण आहे. नाही म्हणजे तुमचं तर 35-40 वय दिसतं आणि ही 8वी शाळेतली कशी मैत्रीण असू शकते? मग त्याने उज्जत घालायला चालू केल्यानंतर त्याला 2 कानाखाली आपल्या कार्यकर्त्याने दिले. त्यानंतर मोबाईल काढून घेतला. त्याला मोबाईल काढून घेतल्यानंतर त्या मोबाईलमध्ये जवळजवळ 18 मुलींचे गणवेशातील अश्लील फोटोग्राफ्स होते त्या ग्रस्ताबरोबर, म्हणजे पसरणी विभागातील. तो ग्रस्त MSEBमध्ये कामाला होता. त्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने त्याची धुलाई केली मुलांनी, पोलीस स्टेशनला नेऊन दिलं. परंतु आपल्या 18 कुटुंबांच्या आपल्या कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या, एकाही कुटुंब पुढं आलं नाही, एकही कुटुंब की तक्रार करूया म्हणून. म्हणजे अशी परिस्थिती समाजामध्ये आहे, म्हणजे जागृती कोणतीही नाही. ओस्को जर त्या ग्रस्ता झाला तर 3-4 वर्ष तो बाहेर आला नसता, आणि तो 18 मुलींचा वापर करत होता. ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं होतं, 3 मुली आणि 1 मुलगा त्याला आहे. अशी परिस्थिती ऑल ओव्हर महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर विट्याचं उदाहरण द्यायचं झालं तर विट्यामध्ये हिंदू धनगर समाजाची मुलगी, ती मुलगी शाळेला ग्रामीण भागातून विट्याला जात असे आणि विट्याला शाळेमध्ये ज्या रस्त्यावर जे टोळकं उभारतं, म्हणजे लव जिहादसाठी प्रार्थना स्थळावरून जे पैसे येतात
आणि टोळकं असतं. म्हणजे एका मुलीसाठी कमीत कमी 50 जणांना टार्गेट दिलेलं असतं. ही मुलगीला तुम्ही तुमच्या 50 जणांची जबाबदारी की कुणीतरी हिला पटवायचं. तर विट्यामध्ये पण हिंदू धनगर समाजाच्या मुलीला पटवण्यात आलं. 15 वर्षाची मुलगी आणि 3 वर्ष त्या मुलीचा वापर करण्यात आला. ऑलरेडी त्या मुलाचं लग्न झालं होतं आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा त्या मुलीच्या मागं लागला की तुला धर्मांतरण करायचं आहे, तुला उर्दू शिकलं पाहिजे, तुला गोमांस खायचं आहे आणि तू मुस्लिम धर्म स्वीकारायचा आहे. ती मुलगी काय तयार झाली नाही. ती मुलगी तयार झाली केस करायला. ती मागच्या महिन्यात त्या मुलीनं त्या मुलावर केस केली आणि त्याला अटक झाली. बलात्काराची केस त्या मुलावर झाली. अशी असंख्य उदाहरणं हे समाजात वावरत असताना किंवा ह्या कामात असताना आपण देऊ शकतो किंवा समोर असंख्य उदाहरणं आहेत. आता हा झाला भाग जो आहे तो मगाशी जसं म्हणालो की आपले जे जिहादी बांधव आहेत त्यांच्या धर्माकडून होणारा हा हे अतिक्रमण आहे. असा अजून एक धर्म आहे आपल्या हिंदुस्थानात जो सातत्यानं अगदी शांततेनं हे काम करत आलाय. मी एक कादंबरी वाचली होती बहुतेक मागच्या वर्षीच, महाबळेश्वर सैल नावाचे लेखक आहेत, त्यांची तांडव नावाची कादंबरी तुम्ही वाचली असेल कदाचित. धर्मांतर हा विषय 18व्या शतकापासून हे मिशनरीज हिंदुस्थानात राबवत आहेत आणि अगदी सायलेंटली राबवत आहेत, शांततेने, अगदी ते खोलवर त्यांचं धर्मांतर कसं केलं जाईल. म्हणजे त्यांच्याकडचं पहिलं टूल किट जे होतं की ते हिंदूंच्या पानवठ्यावर विहिरीवर जाऊन पाव टाकायचे त्याच्यामध्ये आणि ते पाणी जर कोणी प्यायलं वापरलं तर तो धर्माने बाटला. हिथून सुरुवात झालेली जी यांची जी काही करणी आहे ती आता इथपर्यंत आली आहे की जादू टोना, लोकांचे आजार बरे करणं आणि मग मागच्या दाराने त्यांना पैसे पुरवणं आणि मग नंतर हॉस्पिटलमध्ये त्याच आजारावरती उपचार करायला पाठवणं, हे भोंदूगिरी जी चालली आहे त्यांची आणि बऱ्याच ठिकाणी ते हालेलुयाचा गजर करत फिरतात आणि म्हणे प्रभूच्या नाव घेत प्रभूचं नाव घेतलं की असाध्य आजार दूर होतात. ह्यांचा जो पोप आहे ज्याला खुर्चीतून उठता येत नाही, प्रभू त्याच्यावरती का कृपा करत नाही असा मला काल परवा प्रश्न पडला होता. मी फेसबुकवर एक सहज चालता चालता ती पोस्ट पाहिली की त्या पोपना उचलायला 3 मदतनीस लागतात. तर मग मी विचार केला यांचा प्रभू इथे कदाचित प्रभू बाहेर गावी गेले असतील आणि ते बौद्ध हिंदुस्थानातच आलेत असं वाटतंय. कारण आम्हाला हिंदूंना संपवून टाकायचं आणि त्यांना सगळ्यांना ख्रिस्ती बनवायचं असं ते ध्येय घेऊन निघालेले दिसत आहेत. मग त्यामुळे त्या बिचारा पोपची ही अवस्था झाली. तर यातला विनोदाचा भाग सोडला तर हे मिशनरी जे काही काम करतायत त्यांची एक वेगळी मोडस ऑपरेंडी आहे. त्यांच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना जे फंडिंग होतंय बाहेर तो मोठा मेजर एक इश्यू आहे. त्याच्यावर तुम्ही काय करताय का? म्हणजे आता जर बघितलं तर मगाशी मी सांगितलं तसं उत्तर भारतामध्ये हा मोठा इश्यू आहे. जवळजवळ 60% गेलेत पंजाबात असेल किंवा त्या भागात. तसाच महाराष्ट्रामध्ये पण हा ही हा मोठा आघातच म्हणायला हरकत नाही की लव जिहाद बरोबर हे जे ख्रिश्चनीकरण चालू आहे ते ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की त्याचा आपण विचार करू शकत नाही. कोरोना काळानंतर यांनी जवळजवळ 7 जिल्ह्यामध्ये 8200 कुटुंब धर्मांतरित केलेत. मग जसं तुम्ही म्हणाला तसं काही लोकांना पैशाचं आमिष, काही लोकांना दवाखान्याचं, काही लोकांना आजार पण बरे करतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे देव पाण्यात सोडण्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात झालंय आपल्या हिंदू धर्मात आणि प्रत्येक जातीमध्ये. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर पाटण तालुक्यामध्ये मराठा समाज जवळ 1650 कुटुंब मराठा समाजातील धर्मांतरित झालेत. ही धक्कादायक बाब आहे. एखादी जी शेती कमी असू शकते मग त्याला आर्थिक मदत करणे अशा पद्धतीचं त्यांचा आघात चालू आहे आपल्या धर्मावर. परंतु मला असं वाटतं की धर्मांतरण बंदी कायदा जर आला तर 100% याला आळा बसू शकतो. त्यात बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखाद्या ओबीसी समाजाचा एखाद्या ओबीसी समाजाचं कुटुंब जर धर्मांतरित झालं तर नाव तेच राहतं परंतु मनानं तो असतो तिकडं आणि फक्त आडनावानं तो असतो इकडं. का? तर त्याचे फायदे जे आहेत प्रशासनाचे ते घ्यायचे. मग ते रेशन असेल, इतर ज्या सुविधा आहेत ओबीसीच्या माध्यमातून अशा ते घेत असतात. धर्मांतरण बंदी कायदा जर लागू झाला तर 100% ह्या गोष्टी बंद होतील. कोल्हापूर जिल्ह्यातील
मागच्या महिन्यातील एक उदाहरण, सरपंच पदासाठी एक महिला उभा राहिली राखीव मधून, परंतु तिनं धर्मांतरण केलं होतं. मग आपल्या हिंदू धर्मातील कार्यकर्त्याने ऑब्जेक्शन घेतलं, ही उभा राहू शकत नाही का, तर हिनं धर्मांतरण केलंय. तर त्या बेसवर तिथं निकाल झाला की ह्या महिलेला उभारता येणार नाही. अशा पद्धतीचे आपली लोक पण बरीच जागृत झालेत की आपली लोक ह्या ख्रिश्चनांमध्ये धर्मांतरित होऊ नये याची पण काळजी 100% घेत आहेत. परंतु 100% हा कायदा झाला पाहिजे. हा जर कायदा लवकरात लवकर नाही झाला तर लव जिहाद पेक्षा घातक हे ख्रिश्चन मिशनरींचं काम आता चालू आहे. आणि स्लो म्हणतो पण तो स्लो नाही आहे, तर रविवारचं जर आपण बघितलं तर विविध ग्रामीण भागामध्ये शेकडोच्या संख्येनं ही लोक एकत्रित करतात आणि मग हात बरा करतो, पाय बरा करतो, अशा पद्धतीने चालू आहे आणि धर्मांतरित करत आहेत. अच्छा, या दोन्ही धर्मांची जी आक्रमण सध्या जोरात आपल्या हिंदू धर्मावर सुरू असताना, आपलं एक समाज म्हणून नेमकं काय आपला रोल असायला हवा? आपलंही काहीतरी कर्तव्य आहे ना, की कोणतरी एक विक्रमजी उभे राहतील आणि ते आपल्यासाठी भांडतील, किंवा आम्ही आमच्यासारख्या कोणीतरी सतत सोशल मीडियावर बोलत राहणं, लिहित राहणं, याहीपेक्षा समाजातल्या तळागाळातल्या लोकांनी, आपल्या समाज बांधवांनी, सकल हिंदू समाजाने नेमकं काय करायला पाहिजे? मला असं वाटतंय की मगाशी मी जे ब्रीद वाक्य वापरलं की वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सार ऐकू, पहिल्यांदा तर हिंदू संघटित झाला पाहिजे. या मोर्चाच्या माध्यमातून 30-40% हिंदू संघटित झाला, परंतु अजून 70% बाकी. आपण काय म्हणतो, एक म्हण आहे की शिवाजी महाराज जन्माला यावे शेजाऱ्यांच्या घरी. मी म्हणेन असं की शिवाजी महाराज आपल्याच घरी जन्माला यायला पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज आपल्याच घरी जन्माला, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिंदू धर्माचं काही खरं नाही. आणि कुटुंब जेव्हा रस्त्यावर उतरल त्यावेळेला खऱ्या अर्थानं हिंदू धर्म हा टिकेल, तोपर्यंत टिकू शकत नाही. बरीच लोक अशी आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये की सर्व धर्म समभाव, ह्याच प्रादुर्भावामध्ये की अजून सर्व धर्म समभाव, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरात जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत हिंदू समाज जागा होत नाही. त्यामुळं प्रत्येक हिंदू धर्मातील जी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाची आपल्या विभागाची 100% काळजी घेतली पाहिजे. आणि धर्मजागृती जोपर्यंत होत नाही, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पूर्वी पारायण चालायची ग्रामीण भागात, पारायणाला लोक म्हणजे अशी 500, 700, 800 अशी लोक बसायची. परंतु आता जर तुम्ही एखाद्या ग्रामीण भागात जर पारायणाला गेला तर 5, 7, 8 लोक असतात. परंतु प्रसाद जेव्हा असतो शेवटच्या दिवशी, त्यावेळेला ते सगळी मंडळी हे वाढरे ते वाढरे ते वाढरे अशी दंगा चालू असतो, का 2000, 4000 प्रसादाला असतात. परंतु पारायणाला ते 8 दिवस बसत नाहीत. पारायण वाढली पाहिजेत, भजनी मंडळं वाढली पाहिजेत, त्याचबरोबर कीर्तन वाढली पाहिजेत, आणि कीर्तन पण धर्मजागृतीची झाली पाहिजेत. त्याचबरोबर आपण कुटुंब जेव्हा व्यवस्था म्हणतो, आपण कुटुंब व्यवस्था आपण जर बघितलं तर आपली मुलं पण बऱ्यापैकी मोबाईलमध्ये अडकलीत. म्हणजे आपण एखाद्या मंदिरात चाललोय, शनिवार आहे मारुतीला आपण दर्शन घ्यायला चाललोय, तर आपण मुलाला किंवा मुलीला घेऊन जात नाही, आपण स्वतः जातो. काही दिवसांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की मुलांना आपल्याला सांगावं लागेल की ही मारुतीची मूर्ती आहे, ही गणपतीची मूर्ती आहे, ही दत्ताची मूर्ती आहे, ही ज्योतिबाची मूर्ती आहे, अशी सांगावं लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हिंदू धर्मातील लोकांनी धार्मिकता जर टिकायची असेल तर आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे पूर्वी आपण घराच्या बाहेर पडताना आई वडिलांच्या पाया पडायचो, अरे बंद झालं, संध्याकाळी शुभम करोती म्हणायचो, ह्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या, शाळेत पाठीपूजन असायचं, ह्या काहीच गोष्टी आता राहिलेल्या नाहीयेत, त्या परत चालू आहेत. आणि शाळेच्या माध्यमातून पण ज्या धार्मिक जे विषय आहेत किंवा आपले हिंदूंचे सण म्हणायला हरकत नाही, ते पण सण साजरे 100% शाळेमध्ये झाले पाहिजेत. त्या उलट आता असं झालंय की ख्रिसमस असला की ती मिरवणूक निघती. ख्रिसमस जर तुम्ही बघितली, मराठी शाळा असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, ख्रिसमसची 100% ते नाताळ्याच्या दिवशी मिरवणूक निघती. परंतु शिवजयंतीची ती शाळा कधी मिरवणूक काढत नाही, गणपती उत्सवाची कधी काढत नाही, किंवा इतर कुठल्या आपल्या सणांची काढत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं सणांकडे पण मुलांचं बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, एक इव्हेंट म्हणून बघतात. मला असं वाटतं की भविष्यात जर आपल्याला हिंदू धर्म टिकवायचा असेल, हिंदू राष्ट्र टिकवायचं असेल, तर आपल्याला 100% ह्या सर्व गोष्टींची काळजी केली पाहिजे. नाहीतर भविष्यात 10-15 वर्षानंतर आपली मुलं, आपली नातवंड ही कोणत्या धर्मात आहेत हे आपल्यालाच माहीत नसेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. याच नोटवर मला असं सांगावं असं वाटतंय की आपल्यावर जे संस्कार केले गेले मधल्या काळामध्ये, आपल्या शिक्षण व्यवस्थेने केले, आपल्या सिस्टीमने केले, आणि त्यातून
एक जी पिढी निर्माण झाली आपल्या आधीशी म्हणा किंवा आपली पिढी, त्यात एक निभळटपणा आला, आपल्या धर्माबद्दलची अनास्था झाली आणि त्यातून हे सगळे आपल्या नशिबी भोग आले तसं आपण म्हणूया, तर त्यातून बाहेर कसं यायचं त्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. विक्रमजींनी त्यावरचे मार्गही सांगितलेत. एक हिंदू म्हणून माझंही आवाहन आहे की आपणही याच धर्मजागृतीच्या धर्मजागरणाच्या माध्यमातून आपल्या धर्माला वाचवण्याचा प्रयत्न करूया. आमच्या धर्मात असं शिकवलेलं नाही आहे की दुसऱ्या कुठल्या धर्मावर अतिक्रमण करावं, पण जर आपल्या घरात घुसून जर आपल्या एका गालावर कोण चापट मारत असेल, चापट तर फार हलका शब्द वापरला मी, तो कानफटवत असेल तर दुसरा गाल कशाला पुढे करायचा आपण, आणि असं करत राहिलो तर एक दिवशी तो आपली मुंडीच कापून नेईल, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि आता ही वेळ आहे की याच वेळेला आपण सावरलं पाहिजे, सुधारलं पाहिजे, तर वेळ दवडू नका. एवढंच सांगतो, तुर्तास सांगतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही. धन्यवाद, नमस्कार. सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते.